पोलीस अधीक्षक कार्यालयात युवतीनं आत्मदहनाचा प्रयत्न केल्यानं एकच खळबळ उडाली. बार्शी इथं राहणाऱ्या युवतीनं सोमवारी सायंकाळी पोलीस अधीक्षक कार्यालयात अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी तिथं हजर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तसंच युवतीच्या नातेवाईकांनी हा प्रकार रोखला. अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अण्णा पेटकर याविरुद्ध कोणतीही कार्यवाही झाली नसल्यानं तसंच घटनेची तक्रारही दाखल करून घेतली नसल्यानं आत्मदहनाचा हा प्रयत्न केला असल्याची माहिती या युवतीने दिली. एस पी ऑफिसला सोलापूरमध्ये आलेले आहेत आम्ही मुलीला घेऊन. तिला न्याय मिळावा असं आमची इच्छा आहे. तिच्यावर अट्रॉसिटी आणि बलात्कारची केस दाखल केलेली आहे. बार्शीमध्ये 3 दिवस झाला आम्ही न्यायासाठी बोलत होतात तर तिथं नकार दिला डी एस पीनं. बार्शीतले आणि कार्यकर्ते मोठे मोठे आणून दाबावत आणलं म्हणून आज ती पूर्गी इथं येऊन डी एस पी ऑफिसला आत्महत्या करण्याची कोशिश केलेली आहे. तिला न्याय मिळावा म्हणून हीच आमची विनंती आहे. आत्तापर्यंत आम्ही डी एस पी ऑफिसलाच आहे तर इथलं न्याय मिळाल्याशिवाय आम्ही इथनं हलणारच नाही. कुणावर गुन्हा दाखल? अण्णा पेटकर. अजून कोण आहे का? नाही.